महाराष्ट्राला पुरोगामी चळवळींचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, अगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे अशी खूप नावं आपल्याला सांगता येतील. या मंडळींनी आयुष्यभर सर्वस्वाचं योगदान देऊन महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पेरला आणि उभा केला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे त्याच परंपरेतले एक अतिशय महत्त्वाचे प्रबोधनकार होते असे मी मानतो. डॉक्टर दाभोळकरांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा महाराष्ट्र सरकारने पास करावा याचा ध्यास घेतलेला होता. त्यासाठी गेली 17-18 वर्ष ते सातत्यानं काम करत होते. त्याचा मूळचा ड्राफ्ट तयार करण्यापासनं तो आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना समजावून सांगणं, त्याच्या विरोधकांचं त्याबद्दलचं सगळे आक्षेप दूर करणं आणि त्यांना या कायद्यामुळे सामाजिक चळवळींना कसं बळ मिळणार आहे याच्याबद्दलचं माहिती देऊन तयार करणं याच्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस काम करत होते. या कामाला या कायद्यामुळे बळ मिळणार आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर अध्यादेश काढला आणि हा कायदा लागू केला. परंतु 6 महिन्याच्या आतमध्ये विधानसभेने, विधान परिषदेने एकमताने किंवा बहुमताने हा कायदा पास करणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारने हा कायदा पास करावा आणि तो कायमस्वरूपी लागू करावा अशी महाराष्ट्रातल्या तमाम परिवर्तनवादी आणि या देशामध्ये असलेल्या सामाजिक चळवळींचा वारसा मानणाऱ्या सर्व लोकांची मागणी आहे, सर्व लोकांची समजूत आहे. आपल्या देशामध्ये शोषणाची 3 प्रामुख्यानं केंद्र आहेत, जात, वर्ग आणि लिंगभाव. या 3 केंद्रांवर जर आपल्याला मारा करायचा असेल तर कायद्याच्या माध्यमातून एक मदत आपल्याला होत असते. कायद्याने समाज सुधारणा होते असं कोणी मानत नाही, पण सतीबंदीपासून किंवा अस्पृश्यता निर्मूलन असेल किंवा अगदी अलीकडे आलेला शिक्षण हक्क कायदा असेल, या कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विचार पुढे न्यायला बळ मिळतं, रसद मिळते आणि सामाजिक विचारांना ताकद मिळाल्याच्या नंतर एक काम पुढे जाऊ शकतं. आणि म्हणून युवा पिढीपासून राज्यातल्या सर्व या परिवर्तनवादी विचार मानणाऱ्या मंडळींची अतिशय आग्रहाची मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा तातडीने मंजूर केला पाहिजे आणि तो लागू केला पाहिजे आणि तो देश पातळीवर सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये स्वीकारला गेला पाहिजे आणि संपूर्ण भारतामध्ये 21व्या शतकामध्ये आधुनिक विचार मानणारा प्रागतिक भारत म्हणून आपल्याला जर का पुढे जायचं असलं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास करणं आणि तो लागू करणं ही पूर्वअट आहे असं मी मानतो.